पुण्यात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाने अन्न आणि नागरी पुरवठा विभागातील एका महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करत अंगावर धावून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. सुभाष जगताप असे सदर मुजूर माजी नगरसेवकाचं नाव आहे. ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जगताप यांनी महिलेला शिवीगाळ करत धमकावलं, तसेच महिलेच्या हाताला आणि ओढणीला स्पर्श करत मनास लज्जा वाटेल असं वर्तन केलंय. या प्रकरणी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, विनयभंग करणे या कलमांतर्गत समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. जगताप हे त्यांच्या परिसरातील नागरिकांचे रेशन कार्ड संबंधातील कागदपत्र घेऊन आले होते. सदर कागदपत्रे पीडित महिला अधिकाऱ्याने पाहिले, ते विहित शासकीय नमुन्यात नव्हते. तसे ते त्यांच्या सहकाऱ्यांना सांगत असताना जगताप यांनी हे बोलणं ऐकलं आणि महिला अधिकाऱ्याशी वाद घालण्यास सुरुवात केली, तसेच महिला अधिकाऱ्यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करत करत ते संबंधित महिलेच्या जवळ जाऊ लागले. महिलेने त्यांना दूर होण्यास सांगितले असता त्यांनी आणखी जवळ येत महिलेच्या हाताला आणि ओढणीला स्पर्श केला. तसेच, मी तुमच्या कार्यालयात काहीही करू शकतो, तुम्ही माझं काहीही बिघडवू शकत नाही, तुमच्याकडे पण पाहून घेतो अशी धमकीही सुभाष जगताप यांनी दिली आहे.